पूज्य भगवान बच्चे संपूर्ण महाराष्ट्र आराध्य देव शिव छत्रपति शिवाजी महाराज ज्यांच्या परिसर स्पर्शामुळे पुरंदरच्या आपल्या दुष्काळी भागात गायीच्या गोठ्यासाठी उपाशयाच्या पुण्य जन्म घेतलेला विजय शिवतारे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळापर्यंत पोहोचू शकला ते वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे परमश्रद्धेय भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांच्या स्मृतीस अभिवादन करत शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांना वंदन करत एका ऐतिहासिक क्षणाची पुरंदरचा प्रत्येक शेतकरी प्रत्येक नागरिक दादा गेली 25 वर्ष वाट बघत होता तो क्षण 2019 लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान आम्हाला आलाय आणि गेली 40-35 वर्ष जे या पवारांनी आम्हाला फसवलाय त्याचे उट्टे काढण्याची संधी पुरंदरच्या जनतेला आज आली आहे. आज सगळ्यांना आजपर्यंत दादा खऱ्या अर्थाने फिक्सिंगच पाहिजे. पहिल्यांदा प्रामाणिकपणे लोकशाही पद्धतीने मुख्यमंत्री महोदय आणि आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रामाणिकपणे एक स्थानिक उमेदवार बारामती लोकसभा मतदारसंघात पहिल्यांदा दिले. नाहीतर मग कधी मुंबईचा कधी पुण्याचा कधी कौन कधी कोण ओळखणार पाडत सगळं असं आम्ही समजायचो. फिक्सिंग जाऊ द्या म्हणजे काय करायचं आणि मग प्रचाराची धुरा सुद्धा अशीच जाते. हे कोण आले हे बाहेरून आले ते कुठून आले ते तिकडून आले ते मुंबईतून आले आपण ते इतके आहोत असं म्हणून लोकांची दिशा बनवायची. खरं सांगतो दादा मला वाटत नाही महाराष्ट्रात जेवढी पुरंदरची उपेक्षा आणि फसवणूक पवारांनी केली आहे तेवढी पवारांनी फसवणूक अख्ख्या महाराष्ट्रात दुसरीकडे कुठे केली नसेल. आम्हाला खर्च म्हणणार गुंजवणीचा धरण आपल्या युतीच्या काळामध्ये सुरू झालं. दुर्दैवाने 1999 आमचं सरकार गेलं आणि जे सोडून पडलं होतं 8% काम फक्त झालं होतं त्याकडे. 15 वर्षात एक वीज देखील लावली गेली नाही. प्रदीप सर या वास्तवाच्या तुम्ही पत्रकार तुम्ही देखील साक्षीदार आहात. हे सरकार आलं आणि त्या प्रचाराच्या दरम्यान देखील आम्ही हे करत होतो. कदाचित मी तिच्या मनात असं असेल या करंट लोकांच्या हातात पूर्ण सत्ता असताना सुद्धा गुंतवणुकीच्या धरणाला एक वीट लागू शकली नाही. नियतीच्या मनात असेल कदाचित पुरंदरच्याच व्यक्तीच्या हातून हे काम हवं आणि तसंच झालं. जलसंपदा राज्यमंत्रीपद मला मिळालं 2 वर्षाच्या आत बाकीचं 82% काम दादा आपण पूर्ण केलं. देशातलं सगळ्यात शीघ्रगतीने पूर्ण झालेलं धरण मुख्यमंत्री महोदयाने सर्व मंत्रालयाने 1017 कोटीची पाईपलाईनची टेंडर देखील निघालं. आता हे संपल्याबरोबर आपल्या आचारसंहिता संपल्याबरोबर तुमचा पायगुण असेल कदाचित कोणताही तुम्ही तिथे खासदार म्हणून असाल आणि गुंतवणुकीच्या पाण्याचं भूमिपूजन दादा असतील मुख्यमंत्री असतील आणि पीएम असतील या सगळ्यांना आम्ही जाणून बुजून मुद्दा बोलवणार आहोत की पीएम साहेबांचं पर ग्राम मोर ग्राम 22,000 हेक्टरला ड्रीप इरिगेशनने विजेशिवाय पाणी देणारी देशातली ही पहिली योजना होते. ही मागणी अवघड का 15 वर्ष झाली नाही याचं उत्तर अजित पवारांनी शरद पवारांनी पुरंदरच्या जनतेला द्यावं. दादा आमचं धरण नाही पूर्ण केलं धरणातलं 4 TMC पाणी अधिकृतपणे ठराव करून 60% बारामतीला आणि 40% फलटणला आणि अकलूजला रेकॉर्डवर आहे. पत्रकारांनी छापावं पराजय आपण हे केलंय आणि त्याचं उत्तर जाहीर द्यावं की तुम्ही आमचं पाणी 15 वर्ष पळवलं की नाही. आणि म्हणून आज काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र जरी झाले असेल त्यांना पुरंदरमध्ये मतं मागण्याचा नैतिक अधिकार नाही की तुम्ही लोकांची फसवणूक केली आहे. काँग्रेसने देखील फसवणूक केली. तुम्ही सत्तेत होता
तुम्ही का विषय मांडला नाही त्या वेळेस तुम्ही का पाणी पडवताना ऑब्जेक्शन घेतले तुम्ही धरण पूर्ण करण्यासाठी काय केलं आता काँग्रेसचे लोक सांगतायत आम्ही एकत्रितपणे प्रचार करू आणि सुप्रियाताईंचं काम करू तुम्ही नेते सगळे एक वर पुरंदरची जनता 100% माहितीच्या माध्यमातून जरा सुद्धा त्याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही दादा तुमच्या आशीर्वादाने आमची इमारत प्रशासकीय इमारत मी टीका केली होती त्या काळामध्ये किती अन्याय आमच्यावर केलं मस्तानीचा पडका वाळा आमचं तहसील कार्यालय आणि म्हणून त्यावेळेस 2009 मी टीका केली होती हे बघा बारामतीचं प्रशासकीय प्रशस्त इमारत आणि ही बघा आमची प्रशासकीय इमारत मस्तानीचा पडका वाळा आणि खाली मी टीका लिहिली होती जर बाजीराव पेशव्यांनी प्रयोग केला नसतं आणि जर मस्तानीचा वाळा इथे मानला नसता तर कदाचित पुरंदरचा आमचा तहसीलदार बटेश्वर मंदिराच्या प्रांगणात बसला असता दुसरी जागा दादा टीका केली पण आज तुमच्या आशीर्वादाने राज्यातली तालुका लेवलची सगळ्यात मोठी 52,000 स्क्वेअर फीटची इमारत पूर्णपणे उभी राहिली त्याला सुप्रमा देखील आपण मध्ये दिला पैसे दिले आणि विधानसभेच्या अगोदर त्या इमारतीचं देखील उद्घाटन आपल्याच हस्ते आम्ही घेऊ प्रशस्त इमारत रेसॉर्ट धान्य गोळा क्रीडा संकुल नवीन पंचायत समितीची इमारत नवीन त्याचं फर्निचर हॉस्पिटल जरुरी ग्रामीण रुग्णालय आपण विश्वास सुद्धा ठेवला नाही दादा मंत्री आले होते आणि आरोग्य मंत्री म्हणे की हे ग्रामीण रुग्णालयाच्या निकषात बसत नाही बापू तुम्ही काय केलं 1,80,00,000 अद्ययावत मशिनरी आपण त्याच्यात टाकली डिजिटल एक्सरे पासून ते लेबर रूम पासून अद्ययावत काम केलं मिनिस्टर मंत्र्यांना देखील हे त्याचं आश्चर्य सांगण्यात येईल एवढा की हे आज होऊ शकतं या 4 वर्षामध्ये महायुतीच्या आणि भाजप आणि सेनेच्या सरकार मधून ते शरद पवार आणि अजित पवार तुम्ही गेलं 15 वर्ष का गेलं नाही का मला फसवलं पूर्ण सत्ता हा खरा प्रश्न आहे आणि म्हणून अनेक 1991 साली पुरंदरची अशीच फसवणूक होते पवार साहेबांनी सांगितलं हा माझा पुतणे अजित पवार 91 अगोदर मी आपल्याला सांगू इच्छितो अजित पवार सायकलला कॅन बांधून दूध विकत होते दूध घालायला जायचे दूध घालणारे अजित पवार त्यांना शरद पवारांनी सांगितलं माझा पुतणे मदत करा प्रचंड बहुमताने आम्ही त्यांना निवडून दिलं खासदार केलं आणि एका फर्स्ट नेत्याचा जन्म आम्ही घालण्याचं पाप आम्ही बारामती करून दिलं त्याचे उलटे त्याचं परिमार्जन करण्याचा वेळ आला जे पाप आम्ही केलं सिंचन घोटाळ्यापासून जिथे तिथे घोटाळे हे सगळं पाप करण्याचा सगळ्यात मोठा महाविरुद्ध भ्रष्टाचाराचा कोण आहे तर ते अजित पवार आणि त्या अजित पवारांना पहिल्यांदा राजकीय जन्म खासदार म्हणून आम्ही तुम्ही दिला त्याचं परिमार्जन करण्याचे आता वेळ आले आता कुठे तिकडे मावळा आणखी त्यांचा एक कोण आणि म्हणून मी म्हटलं मावळामध्ये बाळासाहेबांची की बाळासाहेब जी चूक आम्ही केली की तुम्ही आता इथे करू नका लोकांना सांगा त्याचा आणखी एका बकासुराचा जन्म व्हायचा जी आज कामांची झाले 7,500 करोड नवीन इमारत प्रस्तावित आपण केले WMS कोणीकडे एजीसीएस प्राग बर्जनसे बर्जन पेन भारत फोर्ज इंडियन सगळे मोठे मोठे प्रोजेक्ट त्याला आम्ही घेतले 300, 400, 400 कोटी 9 ते 10 मुलांना नोकऱ्या नवीन मिळाले याच्या अगोदर 2009 अगोदर बारीक सारीक फुगे बनवण्याच्या कंपनी काळेसाठी लिमिटेड सोडली तर एकही मोठी कंपनी नव्हती जे आम्ही करू शकलो ते तुम्ही का केलं नाही 15 वर्ष का फसवलं तुम्ही आम्हाला तुम्ही पंतप्रधान पदाच्या पदापर्यंत जाण्यासाठी तुम्ही हुशार असाल तर धीरूभाई अंबानी म्हणाल किंवा आणखी काय म्हणाल पण पंतप्रधान पदापर्यंत जायचं असेल तर गोरगरिबांचे आशीर्वाद लागतात आणि मग एक सष्टमांश आशीर्वाद पुरंदरने 12 मतीपेक्षा 2 वेळा जास्त मत तुम्हाला दिली तरी तुम्ही आमची फसवणूक केली त्या एक सष्टमांश जे काय तुम्हाला त्या पदापर्यंत पोहोचवण्याचं काम जे केलं होतं त्यातला एक सष्टमांश वाटा पुरंदरचा असताना तुम्ही आमच्याशी अन्याय केला विश्वासघात केला आणि त्या विश्वासघाताचं उत्तर काढण्याचं काम हे आता पुरंदरची जनता केल्याशिवाय राहणार किती नेते फोनल्या बारीक सारीक लोकांना फोन सुरू झाले मोठे मोठे नेते फोन करतात पत्रकार मंडळीला सगळ्यांना माहिती मोठे मोठे नेते घरातले लोक
50 मतदान ज्यांच्याकडे त्यांनाही कोण पण लोक असं बदलणार नाही मी आपल्याला खात्री देतो. हा ऐतिहासिक क्षण निश्चितपणे वैयक्तिकरित्या आम्हाला काय कोणाचं वैर नाही म्हणून आमच्या लोकांना फसवलंय. बारामती मतदारसंघातलं कुठचं असं काम दाखवा मुद्दाम लिहा पत्रकारांनो. त्यांनी 12 वर्ष त्यांनी खासदारकी केली 2 वर्ष राज्यसभा 10 वर्ष लोकसभा. इंदापूरमध्ये काय मोठा प्रकल्प आणला सांगा. पुरंदरमध्ये काय आणला म्हणून सांगा. भोरला काय आणला म्हणून सांगा. मुळशीमध्ये काय आणला म्हणून सांगा. वेल्ह्यामध्ये काय आणला म्हणून सांगा. हवेलीमध्ये काय आणलं म्हणून सांगा. दादा काल मी त्या फुरसुंगीमध्ये होतो. 65,000 मतदान असलेल्या गावात 15 वर्षात एक सिंगल नया पैसा त्यांनी टाकला नव्हता. एक सिंगल नया पैसा या शासनाच्या माध्यमातून 90 कोटीचं कॅपिंग 93 कोटीची फुरसुंगीची पाणी पुरवठा योजना आपल्या माध्यमातून मंतरवाडी ते खडी मशीन तो ह्यांनी पास केलं होतं. ते पुण्यामध्ये ट्रॅफिक कमी व्हावी म्हणून सगळं 3 राष्ट्रीय महामार्गाचं ट्रॅफिक बाह्य मार्गावर आणलं आणि मंतरवाडी ते खडी मशीन चौकामध्ये लोकांना नरक यातना भोगाव्या लागल्या. काही केलं नाही. तुम्हाला मी सांगितलं मुख्यमंत्री महोदयांना सांगितलं आणि पहिल्यांदा 2003 पासून सगळं ट्रॅफिक फिरवलेलं त्याचं चौपदरीकरण आणि काँक्रीटीकरण आपल्या हातून घडत आहे. पूर्णपणे आता काम होत आणि हे काम करत असताना आता काम होताना त्रास होणार आहे. चौपदरीकरण होत आहे काँक्रीटीकरण होत आहे 1.5 फुटाचं काँक्रीट असल्यामुळे वेळ लागतोय. तिथे आमच्या खासदार मॅडम जात आहेत लाईव्ह सेल्फी करतायत आणि मग मोटरसायकल थरथर ठरत हो तू दूर बहुत आले की तुम्हाला तकलीफ होईल की तुम्हाला अरे कुणामुळे झाली तकलीफ तुमच्यामुळे झाली. लोकांचा गैरसमज करत आहे. तुम्ही हे काम केलं ते फेडण्याचं काम युतीचं शासन करते आहे आणि परत तिकडे सेल्फी घ्यायची आणि नाटक करायचं. दादा या ग्रामीण रुग्णालय अत्यंत अप्रतिम ग्रामीण रुग्णालय बांधलं आम्ही मटेरियल बजेट सगळ्या मशिनरी सकट 12 तारखेला त्याचं उद्घाटन जाहीर झालंय. आरोग्यमंत्री येत आहेत पेपर रिव्ह्यू झाले आणि 10 तारखेला आमच्या खासदार मॅडम हॉस्पिटलचं काम दिलं झालं म्हणून घंटानाद करायला दिले. किती लोकांना फसवा. रस्त्याचं काम सुरू होत आहे जेजुरी ते मोरगाव आणि यवत किती 182.56 कोटी अॅनिमिलचं काम झालं आणि काम सुरू होत आहे 10 दिवसामध्ये हे माहीत पडल्याबरोबर 4-5 मगरमच्छांना घेऊन सेल्फी खड्ड्याची सेल्फी आणि आपण एक पत्रकात ते सगळं छापलो. एखादं काम पूर्ण करायला आणि मंजूर करायला 6-8 महिने लागतात. त्यांनी सेल्फी घेतली की लगेच 4 दिवसात काम सुरू आणि म्हणून उपासात्मक मी त्यावेळेस सांगितलं होतं की सुप्रियाचा यात्रा इकडे तिकडे शोधू नका. पुढची कामं काय काय आहेत त्याची लिस्टच मी तुम्हाला देतो. तिथे जाऊन सगळ्या सेल्फी करा आणि हे करत असताना तुम्ही एक काम करा आमच्या कामाच्या तुम्ही सेल्फी टाकताय टाका. तुम्ही काय काम केले त्याच्या सेल्फी मला पाठवा. एकही सेल्फी पुरंदरच्या आणि कुठच्याही लोकांना येऊ शकले नाही. एका काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्याने उत्तर दिलं काही काम बोलू शकत नाही पण काय उत्तर दिलं. खासदारांचं काम फक्त धोरणात्मक निर्णय घ्यायचं असते आणि त्याच्यामुळे कामं काही नाही फक्त धोरणात्मक संसद पटू झालं. अरे आमच्या ताटात काय पडलं. 8,500 कोटीची कामं करू शकतात. 12,500 कोटीची कामं करू शकतात. तर मग तुम्ही काय फक्त छत्री वाटत सायकल वाटत कानाची मशीन वाटत काय झालं चप्पल वाटत. ही कामं तर गणपती मंडळाचे अध्यक्ष करतात आमच्या केसावर फोगे. त्यामुळे दादा आमची खरं नाही. कोणी किती फोन करू द्या आणि कोणी काय करू द्या पुरंदरचा प्रत्येक मतदार स्वाभिमानी मतदार आता हा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. आम्ही 25 ते 30 हजाराचं लिस्ट तुम्हाला देणार म्हणजे देणार. कोणत्याही परिस्थितीत आज तुम्हाला थोडासा जोश थोडा कमी दिसला तर कारण सांगतो. आमचा विनोद निगडे नावाचा एक इंजिनियर मुलगा अतिशय सोशल मीडिया चालवणारा प्रचंड हुशार मुलगा. त्याची मिसेस एका मोठ्या कंपनीची एचआरचे प्रमुख आहे आणि काल हे सगळं शेवटचा मेसेज त्याने दिला सोशल मीडिया की उद्या 5 वाजता चंद्रकांत दादा येणार आहेत आणि तिथे युतीची सभा आहे आणि त्याच्यानंतर पाऊन तासानंतर त्याचा ऍक्सिडेंट झाला ऑन द स्पॉट तो केला
आणि त्याच्यामुळे पलीकडच्या भागातली सगळी मंडळी आहेत आमची थोडीशी थोडी दुःखात, पण निश्चितपणे मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला आश्वासित करू इच्छितो, कोणत्याही परिस्थितीमध्ये किती गोड बोलला तर परत बरेच लोक बोलले, कदाचित बाबा तुमच्यापर्यंत सुद्धा लोणी माझ्यापर्यंत येणार नाही. काही ठिकाणी आता पुरसुंगीमध्ये तसे अनेक प्रयत्न झाले आणि मग काल मी पुरसुंगीमध्ये मीटिंग घेतल्यानंतर खडसावून सांगितलं सर्व शिवसैनिकांनी भाजप करावं, जाऊन बाजूला सुद्धा उभं राहायचं नाही. रोहित पवार करतायत काय गावात जायचं कुठच्याही शिवसेनेचा प्रमुख कार्यकर्ता कुठचा आहे त्याला भेटायचं, पवारांचा मुलगा आहे पवार चालत ठीक जवळ घ्या फोटो काढायचा आणि व्हायरल करू, अशा प्रकारचे संभ्रम करतात. म्हणून काल मी वॉर्निंग दिली, निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत मतदान होईपर्यंत कोणीही राष्ट्रवादी काँग्रेसचं काही तुमचं नाटक होत असेल ते निवडणुकीच्या नंतर कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणाच्याही घरी राष्ट्रवादीचा आणि तुमचा काँग्रेसचा माणूस घरात आलेला नाही पाहिजे, ना त्याच्याबरोबरचे फोटो पाहिजे. तुम्हाला मतदान करतील आणि परत मतदारांना संभ्रमित करतील. आणि म्हणून काल केशव मी अगदी क्लिअर कट सांगितलं सगळ्यांना की कुठच्याही परिस्थितीमध्ये अशा प्रकारच्या प्रलोभनावर बळी पडायचं नाही. आणि एक म्हणजे मला खात्री आहे किती सगळे मोठमोठे लोक एकत्र होते, सगळे नेते प्रत्येक दादा प्रत्येक गावात कमीत कमी 5-6 नेते, 40 वर्षात त्यांनी लोकांना काही दिलं नाही पण त्याग्यांना बाकी कुणाला सभापतीपद दिलं, कुणाला जिल्हा बँकेचं पद दिलं, कुणाला जिल्हा परिषद दिली, कुणाला अध्यक्षपद दिलं, म्हाडाचं अध्यक्षपद. 15 वर्ष 20 वर्ष सतत लालबत्ती आमच्या या पुरंदर मतदारसंघात कायम ठेवली, फक्त नेत्यांचं भलं केलं आणि लोकांची फसवणूक केली. आणि म्हणून मुद्दा मी सांगू इच्छितो सर्व पत्रकार मंडळी, काल की पूर्व अजित पवारांची सभा झाली आणि त्या सभेमध्ये मला लाज वाटते की पुरंदरची माणसं अशा प्रकारचा अपमान सहन करून घेतात. या राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते जिल्हा प्रमुखांपासून सर्व असताना अजित पवारांनी भर सभेमध्ये स्टेजवरून विमर्शना केली, तुमची लायकी किती आहे मला माहिती आहे, तुम्ही घंटा वाजवण्याच्याही लायकीचे नाही अशा प्रकारचं. आणि मग नंतर बोलले तेवढा आणि परत बोलते मला तुमच्याकडे कशाला यायचं, मला काय तुम्हाला आमदाराची किट मागायची, मला तुम्हाला काय उपमुख्यमंत्री मध्ये मागायचे, तुमचं काय संबंध आहे, अशा प्रकारची निर्वसना केली. मी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या सुद्धा सर्व जे मतदार आपल्या गावागावात असतील त्यांना हे सांगा, ही संधी आली आहे, या संधीमध्ये केलेला सगळा अपमान आमचा केलेला, कधी कुणाला म्हातारा बैल बोलतील, कधी कुणाला काय बोलतील, कधी कुणाला आचारी बोलतील, असं ग्रही घालून चालले आहेत पवार साहेब. कुणाला यावं आणि पुरंदरच्या कुठच्याही नेत्याला काही बोल, अरे दिवाळीला भेटायला गेल्यानंतर सुद्धा आणि मग आले दुष्काळी भागातली माणसं आली. आज दुष्काळी भाग आमचा नाही, आम्ही जाहीर केलं दुष्काळात जन्मलो परंतु दुष्काळात मरणार नाही. आणि आज तसं चित्र झालंय, बंधारे पुरंदर उत्सव पूर्ण केली आपण, गुंतवणूक पूर्ण होत आहे, 63 कोटीचे बंधारे झाले, 1349 शेततळी राज्यातली सगळ्यात जास्त शेततळी पुरंदरमध्ये आम्ही केली, त्यांची सीताफळ चिक्कू सर्व प्रकारची हॉर्टिकल्चर सगळं होत आहे. आणि म्हणून या स्वाभिमानी जनतेला आम्ही स्वतःच स्वराज्य स्थापन करत मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून, उद्धव साहेबांच्या माध्यमातून, चंद्रकांत दादांच्या माध्यमातून जो अन्याय होता तो आम्ही दूर केला, पण जो आम्हाला स्वाभिमान आमचा जो दुखावला होता गेले 15-20 वर्ष त्याचा हिशोब करण्याची वेळ आली. आणि म्हणून आपण सर्वांनी कामाला लागावा. मी तर कमीत कमी 25-30-25 हजाराचा लीड सांगतोय, पण त्याही पेक्षा जास्त रेकॉर्ड मतदान हे महायुतीला आणि कमळ कांचनताई पूर्ण झालं पाहिजे. आणि लक्षात घ्या, कालपर्यंत काही लोक टीका करतात, कालपर्यंत असेल काही भांडण असतील की वैचारिक भांडण की संपली, चोरांच्या हातात सत्ता देण्यापेक्षा आपली घरातली भांडणं बंद. आणि काल उद्धव साहेब अमित शहा साहेबांचा फॉर्म भरायला जिथे गेले त्यावेळेस किती मनाने आम्ही एकत्र झालो याचं चित्र आहे संपूर्ण आहे. आणि म्हणून उद्याचा काळ हा संपूर्ण पुणे जिल्ह्याचा चारीच्या चारी लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचा विजय होईल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. आणि त्याचबरोबरीने दादांनी जे काही स्वप्न पाहिले अजित दादा चंद्रकांत दादांनी ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी 10 च्या 10 पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्या खासदारकीच्या सीट आम्ही जिंकणार म्हणजे जिंकणार. दादांनी मुद्दाम जबाबदारी बारामतीची या संपूर्ण भागाची घेतली, कारण मध्ये पवार साहेबांनी दादांना चॅलेंज केलं होतं, तुम्ही बोलता एवढे एखादी निवडणूक लढवून दाखवा, एखादीने आम्ही किती निवडणूक लढवू,
पण आता खरी तुम्ही बारामतीतूनच जिंकून दाखवा अशा प्रकारचं एक पण करत आम्ही ही सीट कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकणार म्हणजे जिंकणारच अशा प्रकारचा शब्द देतो आणि ते सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.